बंडखोर आमदार पायदळी घालून एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले शिंदेसाहेब सांगतात पन्नास थर लावून मी म मुख्यमंत्री झालो पण ते थर मोजा ते भ्रष्टाचाराचे आहेत ते गद्दारीचे आहेत ते व्याभिचाराचे आहेत ते फसवून तुमच्याकडे आलेले आहेत हे सगळे मतांचा जोगवा मागून लोकांना भूलतापांना बळी पाडून त्या मतदार राज्याच्या विचारांची हत्या करून तुमच्या मुख्यमंत्री पदाचे थर उभे झालेत ते थर मोजा कुणाचे आहेत शिंदे साहेब ते ईडीचे आहेत ते इन्कम टॅक्सचे आहेत ते किरीट सोमयचे आहेत ते त्या कंभोजचे आहेत ज्यांनी सुडाचं राजकारण करून जगणं मुश्किल केलंय शिंदे साहेब निष्ठावंतांची गुढी नाही तुम्ही उभे केली निष्ठावंतांची दहीहंडी तुम्ही नाही उभी केली ते थर मोजा ते थर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासणारे असतील घटनात्मक चौकटीच्या धज्जे एवढा असतील ते तुमचे थर हे प्रस्थापित स्वच्छ चारित्र्याच्या राजकारणाला आणि लोकांना बट्टा लावणारे असतील हे कोण म्हणतंय हे जे जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांचे हे आहेत उद्धव ठाकरे साहेब तुम्ही ग्रेट आहे तुम्ही निष्ठावंतांच्या फौजा निर्माण केल्या धन्यवाद त्या बाळासाहेब ठाकरेंचे माना शिवसैनिकांनो अरे तुमच्यासारखे निष्ठावंत लोक घडवले म्हणून सर्वसामान्य माणसाला प्रतिनिधित्व दिलं अन्यथा आता गद्दारांच्या बंडखोरांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या या दहीहंडीच्या थरामध्ये शिंदे साहेब मात्र मुख्यमंत्री झाले हे मी नाही म्हणत लोक म्हणतात महाराष्ट्राच्या चारित्र्यवान राजकारणाची आणि भारतीय राज्य घटनेच्या सगळ्या कलमांची जर लोकशाहीमध्ये जर हत्या होत असेल तर विचारांचा बाजार मांडणारी ही सगळी माणसं कर्तृत्वाचा सुद्धा खून करतील मित्रांनो या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची घाणेरड्या विचारांचं स्वयंघोषित हिंदुत्वाच जास्त दिवस फावणार नाही शिवरायांचा मावळा जागा झाल्याशिवाय नवीन शिवराज्य येणार नाही लक्षात असू द्या मावळ्यांना लक्षात घ्या अंधार होत चाललाय दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे किती जरी झाले मर्द मावळे ह्या पंतांचे शेंड्यांचे भक्त मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांचं रक्त आता पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे या महाराष्ट्राला